नमस्कार मी शीताल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन देवाऱ्याची म्हणजे नवीन देवघराची स्थापना कशी करावी हे सांगणार आहे आणि प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे तुम्हाला ते दाखवणार आहे तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल किंवा जर जुने व्हिडिओ बघत असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की माझा जो देवारा आहे तो एकदम छोटासा आहे आणि त्यामध्ये काय व्हायचं देवांचे जे फोटो आहेत ते पूर्णपणे बसत नव्हते मला ते एकमेकांच्या समोर ठेवावे लागायचे आणि बऱ्याच ताईंनी कमेंटद्वारे सांगितलं की असे फोटो देवाऱ्यामध्ये ठेवू नका त्यामुळे देवघर जे आहे ते छोटं पडत होतं थोडक्यात त्यामुळे आता मी नवीन देवारा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा नवीन देवारा घेणार असाल घेतला असेल किंवा मग आपण बऱ्याच वेळा भाड्याने राहतो भाड्याच्या घरात राहतो तर दुसरीकडे कुठे शिफ्ट केलं की नवीन आपल्याला परत देवांची स्थापना करावी लागते भलेही आपलं देवघर जुनंच असलं तरी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा साईड लाईक घंटीचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही बघा आपण कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवात करतो नवीन कार्याचा आरंभ करतो तेव्हा सर्वप्रथम श्री गणेशांना स्मरण करतो तर मी सुद्धा आज एक नवीन सुरुवात करते आहे नवीन देवघराची स्थापना करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री गणेशायन महा असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझा जुना देवारा दाखवते कालपर्यंत मी इथेच बसून पूजा केलेली आहे याच देवाऱ्यामध्ये आत्तापर्यंत देव ठेवलेले आहे फक्त आता पूजा करताना मी ते नवीन देवाऱ्यामध्ये देव ठेवणार आहे आणि तिथेच पूजा करणार आहे तर हा प्लायवूडचा देवारा होता ती दोन तीन वर्षापूर्वी मी घेतला होता आणि आत्तासुद्धा अगदी चांगल्या स्थितीत तो आहे पण सुरुवातीला माझ्याकडे देवांच्या मूर्ती आणि फोटो कमी होते हळूहळू मी काही फोटो नवीन घेतले मूर्ती घेतल्या तर त्या मला आता व्यवस्थित ठेवता येईना सुटसुटीत मांडणी करता येईना आणि देवांचे जे फोटो आहेत ते समोरासमोर यायला लागले तर बऱ्याच जणींनी मला कमेंट करून सांगितलं की देवांचे फोटो असे ठेवू नका त्यामुळे मी नवीन देवारा घेण्याचा निर्णय घेतला तर आता नवीन देवारा मी तुमच्यासमोरच खोलत आहे उघडत आहे तर असा आहे माझा नवीन देवारा हा सुद्धा प्लायवूडचा आहे पण या दोन्ही देवाऱ्यांच्या प्लायवूडमध्ये फरक आहे तुम्हाला सुद्धा नवीन देवारा घ्यायचा असेल तर तुम्ही प्लायवूडमध्ये घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्लायवूडचे म्हणजे मजबूत अशा प्लायवूडचे देवारे मिळतात किंवा मग संगमरवरी घेऊ शकतात सागवानी लाकडाचे घेऊ शकतात ते तर सगळ्यात मजबूत असतात आणि आता माझे व्हिडिओ वगैरे चालू असतात तर ते दिसायलाही चांगलं दिसेल पांढरा रंग असल्यामुळे त्यामुळे मी या रंगाची निवड केली मागच्या महिन्यामध्ये मी देवघर कसं असावं याचा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की संगमरवरी म्हणजे मार्बलचं देवघर चालतं का काही जणांच्या व्हिडिओत त्यांनी बघितलेलं असेल की सांगितलेलं आहे की मार्बलचं म्हणजे संगमरवरी देवघर घेऊ नका तर असं काही नाही मार्बलचं सुद्धा म्हणजे संगमरवरी सुद्धा देवघर देवारा तुम्ही घेऊ शकता त्याने काही फरक पडत नाही फक्त घेताना तुम्ही तो मजबूत घ्या म्हणजे तो जास्त दिवस आपल्याला टिकेल सारखं सारखं देवघर बदलण्याची गरज पडणार नाही आणि देवघर घेताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यावर शुभचिन्ह असावेत जसं की यावर ओम आहे स्वस्तिक आहे किंवा मग तुम्ही डायरेक्ट बनवून घेणार असाल तर त्यावर तुम्ही गजलक्ष्मी कोरून घेऊ शकता लाकडावर किंवा मग मोराची चिन्ह कोरून घेऊ शकता नाहीतर मग स्वस्तिक ओम अशा पद्धतीने तुम्ही शुभचिन्ह आहेत ती लाकडावर कोरून घेऊ शकता जर प्रॉपर तुम्ही तुमच्या पद्धतीने देवघर बनवून घेणार असाल तर आणि डायरेक्ट रेडीमेड म्हणजे तयार असणारा देवारा जर तुम्हाला दुकानातून घ्यायचा असेल तरी पण लक्षात ठेवा त्यावर एक्का होईना शुभचिन्ह असावं जसं की स्वस्तिक असलं तरी चालेल ओमचं चिन्ह किंवा मग दिव्याचं चिन्ह शुभ नाहीतर मग बऱ्याच वेळा देवाराच्या खांबांवरती घोडे कोरलेले असतात ज्यांचं ज्यांचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत तर बरेच जण असे देवारे निवडतात की ज्यांच्या देवाऱ्यांच्या खांबांवर घोडे कोरलेले आहेत तर तुम्हालासुद्धा तसा देवारा घ्यायचा असेल तर तसाही तुम्ही घेऊ शकता म्हणजे थोडक्यात काय शुभचिन्ह असलेला देवारा तुम्ही निवडावा आता ज्यांचे पहिलेच देवारे आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरी जुने आहेत तर त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही जर असं काही नसेल तर पण नवीन घेताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही अशा पद्धतीचे देवारे निवडू शकता आणि महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की देवारा बिना कळसाचाच असावा देवाऱ्याला कळस नसावा अशा पद्धतीचाच देवारा तुम्हाला घ्यायचा आहे जर तुम्हाला दुकानामध्ये एखादा कळस असलेला देवारा आवडला तर कारागिरांकडून तुम्ही तो कळस काढून घेऊ शकता आजकाल देवाऱ्याचा प्रत्येक भाग खोलता येतो म्हणजे पाय खोलता येतात खांब खोलता येतात साईडची जी जाळी असते ती खोलता येते म्हणजे आपल्याला देवारा व्यवस्थित साफ करता येतं अशा पद्धतीचे लाकडी देवारे आजकाल मिळतात तर नक्कीच तुम्ही त्या कारागिरांकडून तो कळस जो आहे तो खोलून घ्या आणि नंतर बिना कळसाचा देवारा तुमच्या घरी आणू शकता जर तुम्हाला एखादा तसाच आवडला तर बाकी तुम्ही देवारा घेताना तो बिना कळसाचंच घ्यावा कारण कळसामध्ये जी ऊर्जा असते ती प्रचंड भव्य स्वरूपाची असते त्यामुळे आपण मंदिरांचे कळस बघ बघतो ते अगदी उंचच उंच बांधलेले असतात आणि आपला जो देवारा आहे तो आपल्या घरामध्ये आपण ठेवणार आहे आणि आपल्या घराचं छत त्या देवाऱ्याच्या वरती असणार आहे तर आपल्या घराचं छत इतक्या क्षमतेचं नसतं की ते कळसाची ऊर्जा सामावून घेऊ शकेल म्हणजे वास्तुशास्त्रानुसार असे नियम आहे की आपल्या घराचं जे छत असतं ते कळसा इतकी ऊर्जा सामावून घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण देवघराची स्थापना करतो देवारा ठेवतो तर तो बिना कळसाचाच घ्यावा आता मी आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता तुम्ही सुद्धा काही कारणांमुळे नवीन देवारा घेतला असेल आणि तुमचा जुना देव्हारा सुद्धा चांगला असेल किंवा मग थोडाफार खराब झाला असेल दोन्ही शक्यता आपण धरू तर मग तुमचा प्रश्न येईल की जुन्या देवऱ्याचं काय करायचं तर जुने जे देवारे आहेत ते नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी अजिबात ठेवायचे नाही बरेच जण काय करतात समजा मूर्ती जरी खराब झाल्या खंडित झाल्या किंवा मग देवारे खराब झाले तर जिथे पाणी असतं किंवा नदीचं ठिकाण असतं तिथे ते ठेवून येतात पण अशामुळे काय होतं आपण केलेल्या या कामांमुळं प्रदूषण वाढतं आपण ठेवतो त्यानंतर आपलं बघून दुसरंही कोणीतरी तिथे ठेवून येतं की अरे यांनी पण इथेच विसर्जित केलेलं दिसतं आपण सुद्धा तिथेच करूया तर अशामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्यामुळे देवारे वगैरे असतील मूर्ती असतील त्या पाण्याच्या ठिकाणी अजिबात नेऊन ठेवायच्या नाही तुम्ही जिथून देवघर घेतलं त्यांना विचारू शकता की तुम्ही जुना देवारा घ्याल का जर ते हो म्हणणार असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना तो देवारा देऊ शकता आणि नसेल तर काही असेही दुकानं असतात की तिथे सेकंड हँड वस्तू घेतल्या जातात आणि नंतर त्या रिनोव्हेट करून ती लोक बरोबर विकतात तर अशा ठिकाणी तुम्ही देवारा देऊ शकता देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी माझ्याकडे दोन फोटो आहे देवांचे तर त्यापैकी पहिला फोटो आहे कुलदेवी गडकालिका माता मध्य प्रदेश धार इथली कालिका माता आमची कुलदेवी आहे तर तिचा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे श्री लक्ष्मी आणि गणेश म्हणजे महालक्ष्मी देवी आणि श्री गणेश यांचा एकत्रित फोटो आहे जो मी दिवाळीच्या वेळा घेतला होता तर दोनच फोटो आहे देवघरात ठेवण्यासाठी तुमच्याकडे जास्त असतील आणि देवहारा मोठा असेल तर तुम्ही जास्तही ठेवू शकता आणि नवीन मूर्तींमध्ये मी एक लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे लक्ष्मीचं वाहन आहे घुबड आणि या घुबडावर बसलेली लक्ष्मी देवी हिची मूर्ती मी काल घेतलेली आहे त्याचबरोबर एक महादेवाची पिंड घेतलेली आहे आणि कासवसुद्धा घेतलेला आहे कासवाची स्थापना कशी करायची ते मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओत दाखवेल कारण त्यावर सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत कमळगट्ट्याची माळसुद्धा मी महालक्ष्मीचं जे व्रत असतं मार्गशीर्ष महिन्यातलं तेव्हाच घेतली होती पण देवारा लहान असल्यामुळे तिचीसुद्धा स्थापना करायची राहिली होती तर आज या कमळगट्ट्याच्या माळीची सुद्धा स्थापना होऊन जाईल आणि एक छोटासा फोटो आहे जेजुरीचे खंडोबा महाराज यांचा तर फोटो मी लॅमिनेट करून घेतलेला आहे तर हा फोटोसुद्धा मी आज देवघरामध्ये ठेवणार आहे तर इथे मी देवऱ्यामध्ये एक पहिल्यांदा एक कपडा अंथरून घेतला आणि त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून घेतलेला आहे जाड असं आसन तयार झालेलं आहे म्हणजे यावर आपल्याला देवांची मांडणी अगदी सुटसुटीत करता येईल ज्यांच्याकडे टाक असतील तर त्यांनी या देवघरामध्ये ठेवण्यासाठी अशा सुद्धा मिळतात लाकडी पायऱ्या तर त्यामध्ये त्यांना पायरीनुसार देवांची मांडणी मग करता येईल देवांचे जे टाक आहेत ते आमच्या गावी आहेत त्यामुळे इथे फक्त मी देव्हाऱ्यामध्ये देवांच्या मूर्ती आणि फोटो ठेवणार आहे आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे बरेच जण आपल्या देव्हाऱ्यामध्ये मंगलकलशाची स्थापना करतात मी सुद्धा करणार आहे पण माझ्याकडे सध्या नारळ नव्हता तर तुम्हाला सुद्धा कधी अशी अडचण आली किंवा मग मंगल कलश स्थापन करायचं नसेल तर त्याला पर्याय म्हणून काय करायचं एक तांब्याचा तांब्या किंवा एखादा कोणत्याही धातूचा एक तांब्या किंवा पात्र पाण्याने भरून घ्यायचं त्यावर झाकण ठेवायचं आणि हा पाण्याने भरलेला तांब्या किंवा ते पाण्याचं पात्र देवांच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने देवघरामध्ये ठेवायचं असतं कारण मंगल कलश आपण आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवाची ती उजवी बाजू येते अशा पद्धतीने ठेवतो तर हा पाण्याचा तांबा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तो अशा पद्धतीने ठेवायचा आणि यातलं पाणी दररोज बदलायचं दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता किंवा मग घरामध्ये तुम्हाला थोडं थोडं पाणी शिंपडता येईल बाकीचं पाणी झाडांना टाकता येईल तर अशा पद्धतीने तुम्ही हे दररोज करू शकता पाणी मात्र यातलं महिना महिना ठेवायचं नाही जसं मंगल कलशाचं आपण दर आठवड्याला किंवा मग पंधरा एक दिवसातून बदलतो काही करायचं नाही हे पाणी मात्र दररोज बदलायचं पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे तुम्ही देवाऱ्यामध्ये दे अशा पद्धतीने झाकून ठेवलेला पाण्याचा तांब्या ठेवू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा अजिबात प्रवेश करणार नाही ती सगळी पाणी शोषून घेईल एकतर पाण्याने भरलेला असा तांब्या किंवा मग मंगलकलश या दोन्हींपैकी एक तुम्ही ठेवू शकता फक्त मंगलकलश ठेवत असताना तो आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवाची उजवी बाजू येईल अशा पद्धतीने ठेवायचा आणि जर तुम्ही पाण्याने भरलेला तांब्या ठेवणार असाल तर तो आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवाची डावी बाजू येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे लक्षात ठेवून तुम्ही स्थापना करू शकता सगळ्यात अगोदर मी देवाऱ्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती स्थापन करून घेतली आणि मूर्ती स्थापन करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे रिद्धीसिद्धीचा पती आद्यपूजेला जलामान असा गणपती म्हणजे मंगल कार्य असो शुभ कार्य असो कोणत्याही कामाची जी सुरुवात असते ती श्री गणेशांशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे देवघरामध्ये सगळ्यात अगोदर श्री गणेश स्थापन करून घेतले नंतर कुलदेवी गडकालिका माता यांच्या फोटोची मी स्थापना केलेली आहे श्रीगणेश लक्ष्मी यांच्यासुद्धा फोटोची स्थापना केली दोघांनाही हळदी कुंकू लावलेलं आहे श्रीगणेशांना फक्त कुंकू लावायचं जेजुरीचे खंडोबा महाराज यांचा एक छोटा फोटो आहे माझ्याकडे तर तो सुद्धा ठेवलेला आहे नंतर माता लक्ष्मीची विधिवत स्थापना मी इथे केलेली आहे आता ज्या नवीन मूर्ती मी घेतलेल्या आहेत त्यांची विधिवत म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना कशी करायची हे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करेल एकाच व्हिडिओमध्ये हे शक्य होत नाही व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे मी आज तुम्हाला सगळं एकत्रितपणे म्हणजे दररोजची देवपूजा आपण कशी करू शकतो आणि नवीन देवऱ्यामध्ये देव कसे स्थापन करू शकतो हे दाखवत आहे तर माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती स्थापन केलेली आहे हळदी कुंकू लावलेला आहे आता पिंड जी आहे ती कुठे ठेवायची पिंड आपण श्री गणेशांच्या मूर्ती शेजारी म्हणजे श्रीगणेशांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे ठेवू शकता कारण श्री गणेशांचे पिता महादेव म्हणून आपण पिंड तिथे ठेवायची बाकी कुठेही तुम्ही अशा पद्धतीने पिंड ठेवू नका जिथे त्यांचं कुटुंब असतं अशा सदस्यांपैकी म्हणजे एक तर कार्तिकेय किंवा श्रीगणेश आ, माता पार्वती यांच्या फोटो शेजारी मूर्ती शेजारी आपण महादेवाची पिंड ठेवू शकतो आणि पिंड घेताना ती तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी तुम्ही पारद शिवलिंग घेऊ शकता किंवा मग दगडाचं शिवलिंग म्हणजे दगडाची पिंड घेऊ शकता पितळेची सुद्धा घेऊ शकता आणि स्फटिकाची घेतली तरीसुद्धा चालेल पण देवाऱ्यामध्ये जी पिंड ठेवतो त्यावर नाग मात्र नसावा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी ही दगडी पिंड घेतलेली आहे महादेवांची आणि हिचं जे तोंड आहे ते आपण एकतर उत्तरेकडे करू शकतो किंवा पूर्वेकडे करू शकतो तर दोन्ही पद्धतीने आपल्याला ते थे। थे ते ठेवता येईल आणि माझा जो देवारा आहे त्याचं जे, जे तोंड आहे ते पूर्वेकडे आहे म्हणजे माझी पूजा करताना माझं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे जाईल एकतर तुम्ही पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेकडे येईल किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने देवारा ठेवू शकता बाकी कोणत्याही दिशेला देवारा ठेवू नका कारण जर आपण उत्तरेकडे तोंड करून देवारा ठेवला तर पूजा करताना आपलं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे येईल आणि उत्तर दिशेला आपण देवारा ठेवला तर मग देवांचं तोंड दक्षिणेकडे जाईल आपलं पूजा करताना तोंड उत्तरेकडे जाईल असं सगळं तो गोंधळ होतो आणि त्या दक्षिण दक्षिणेकडे देवांचंही तोंड ठेवणं योग्य नाही आणि पूजा करताना आपलंही तोंड दक्षिणेकडे जाणं योग्य नाही त्यामुळे या चुका करणं तुम्ही टाळा एकतर देवाऱ्याची दिशा आहे ती पूर्वेला किंवा मग पश्चिमेला अशा पद्धतीने तुम्ही करू शकता यानंतर आता मी बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे याला कोणी कोणी रंगनात असं सुद्धा म्हणतं तर नेहमी यांना वस्त्रासहित ठेवायचं आहे तसंच ठेवायचं नाही बरेच जण तसंच बाळकृष्णाची मूर्ती ठेवतात पण अशा चुका करू नका त्यांना सुद्धा छान छान वस्त्र भेटतात तर ती वस्त्र घालून अशा पद्धतीने तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी मी अन्नपूर्णा देवीची सुद्धा स्थापना करून घेतलेली आहे ती नेहमी धान्यातच ठेवायची अन्नामध्ये किंवा अन्नधान्यामध्ये जिचा वास असतो म्हणून तिला अन्नपूर्णा असं म्हटलं जातं त्यामुळे तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे हे धान्य आपण आठ पंधरा दिवसातून एकदा बदलू शकतो जर काळं पडलेलं नसेल तर आपण ते आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकतो आणि थोडंफार काळं झालं असेल आणि खाण्यायोग्य ते वाटत नसेल की थोडंफार काळपट रंग आलेला आहे तर पक्ष्यांना टाकण्यासाठी तुम्ही हे धान्य वापरू शकता किंवा मग देवीच्या वारीसुद्धा तुम्हाला हे धान्य बदलता येईल आता कासव जे आहे, आहे।, आहे त्या कासवाचीसुद्धा मला शास्त्रोक्त पद्धतीने अजून स्थापना करायची आहे तर त्याबाबतसुद्धा तुमचे बरेचसे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे त्यावर एक सेपरेट व्हिडिओ येईल आता सध्या मी तांदळामध्ये कासवाची स्थापना केलेली आहे उत्तर आणि पश्चिम यामध्ये जी दिशा येईल तिकडे मी कासवाचं तोंड करून ठेवलेलं आहे यावर तर भरपूर प्रश्न आहेत कासवा संबंधित त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला लवकर शेअर करेल सध्या मी तांदळामध्ये कासव ठेवलेला आहे कासवाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं कमळगट्ट्याच्या माळेलासुद्धा आज मी विधिवत स्थापन करत आहे तर ही जी माळ आहे ती कधीच ओली करायची नाही कारण कमळाच्या बियांपासून ही माळ बनवली जाते आणि ही थोडीफार जरी ओली झाली तर बुरशी पकडते त्यामुळे ही फक्त कोरड्या कपड्याने पुसत जायची जेव्हा तुमची देवपूजा दररोजची चालू असेल म्हणजे तुम्ही बाकी देवांच्या मूर्तींना फोटोंना जसं स्नान घालाल म्हणजे फोटो पुसाल मूर्तींना स्नान घालाल पण ही माळ जी आहे ती फक्त एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसायची आणि परत तुमच्या देवांच्या मांडणीमध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून द्यायची म्हणजे माता लक्ष्मीला आपण एकशे आठ कमळाची फुलं वाहिली असा त्याचा अर्थ होतो कारण माळेमध्ये एकशे आठ मणी असतात म्हणून खूप शुभ मानलं जातं कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवणं आणि तुम्ही माता लक्ष्मीचा जो काही जप असेल किंवा देवीचा जो जप असतो तोसुद्धा या माळेच्या सहाय्याने करू शकता आता देवघरातली जी घंटी आहे ती मी उजव्या साईडला ठेवलेली आहे म्हणजे देवांची ती डावी बाजू येईल तुम्ही दुसऱ्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला देवांची उजवी बाजू येईल तिकडे सुद्धा ठेवू शकता सगळं आपली दररोजची देवपूजा असो किंवा एखाद्या व्रताची पूजा मांडणी असो तर देवपूजा जरी असली तरी देवांना स्नान घालत असतानाच दिवा लावून घ्यायचा किंवा एखाद्या व्रताची पूजा आपण मांडत असतो पाटावर चौरंगावर तेव्हा सुद्धा दिवा लावून घ्यायचा कारण दिवा हा जो आहे तो आपल्या पूजेचा आत्मा असतो आणि अग्निदेवतेच्या सहाय्याने आपण पूजा करतो तर ती नक्कीच खूप शुभ मानली जाते त्यामुळे दिवा सर्वप्रथम लावायचा दिवा कसा लावायचा तेलाचा की तुपाचा याचेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला त्या व्हिडिओचासुद्धा नक्की फायदा होईल तर लक्षात ठेवा जसं स्वयंपाकघर आपल्या घराचा आत्मा असतो तर देवघर आहे तो आपल्या घराचा प्राण असतो त्यामुळे अशा पद्धतीने विधिवत अशी नवीन देवघरामध्ये आज मी तुम्हाला देवांच्या मूर्तींची आणि फोटोंची स्थापना करून दाखवलेली आहे तर बाकी ज्या देवांच्या शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला स्थापना करायच्या आहेत त्या कशा करायच्या काय हे सुद्धा मी तुम्हाला लवकर शेअर करेल आता सर्व देवी देवतांना मी फुलं अर्पण केलेली आहे महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान अर्पण केलेलं आहे त्यांना हळदी कुंकू यापैकी काहीच लावायचं नाही जर तुमच्याकडे गंदगोळे असेल तर तीच फक्त तुम्ही महादेवाच्या पिंडीला लावू लावू शकता मात्र महादेवाच्या पिंडीला हळद कुंकू यापैकी काहीच लावायचं नाही आणि श्री गणेशांच्या मूर्तीशेजारी या महादेवाच्या पिंडीला तुम्ही ठेवू शकता बेलाचं पान वाहत असताना देठाची बाजू पिंडीकडे येईल अशा पद्धतीने हे पान आपल्याला ठेवायचं आहे आणि पान पालथ्या स्वरूपात आपल्याला ते महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं आहे सगळ्यात शेवटी घंटानाद करायचा कारण आपण जी देवपूजा केलेली आहे किंवा आपण जी प्रार्थना देवी देवतांना करतो तर ती प्रार्थना दिव्याच्या ज्योतीद्वारे देवांपर्यंत पोहोचते आणि घंटानाद केल्यामुळे त्या घंटीच्या आवाजामुळे आपली प्रार्थना आहे ती देवी देवतांना ऐकू जाते त्यामुळे सगळ्यात शेवटी घंटानाद केला जातो देवघरामध्ये त्यासाठीच घंटी असावी घंटीचं सुद्धा काय महत्व असतं याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही नक्कीच तो चेक करू शकता त्या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल जसं की पूजेची सुरुवात दिवा लावल्या वाचून होत नाही त्याचप्रमाणे देवपूजेची सांगता ही धूप किंवा अगरबत्तीच्या सुवासाशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे अगरबत्ती धूप किंवा कापराची आरती का होईना दररोज लावत जा यामुळे वातावरण कसं मंगलमय होतं मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा या देवघरामध्ये मी जर अजून काही बदल केले अजून नवीन काही गोष्टी ऍड केल्या तर त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच शेअर करत राहील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कोणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा दिल्लीकर मराठी मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार